फलटण हा प्रामुख्यानं कायम दुष्काळी पट्ट्यात मोडणारा तालुका, आणि त्याच्यामुळं इथल्या शेतकऱ्यांना सातत्यानं निसर्गाशी संघर्ष, शेतीशी संघर्ष, शेती उत्पादनाशी संघर्ष याची सवय लागलेली, आणि त्या पार्श्वभूमीवर चौदरवाडीसारख्या एका छोट्या खेड्यातून येऊन फलटण तालुक्याच्या या माळरानावर विंचुर्णी किंवा निरगुडीच्या परिसरामध्ये जवळपास 70-80 एकर क्षेत्र उत्तम पद्धतीनं डेव्हलप करून त्याच्यावर शेतीचं उत्पादन कसं अधिक चांगल्या प्रकारे घेता येईल, त्याचं निर्यातक्षम उत्पादन द्राक्षाचं प्रामुख्यानं कसं घेता येईल, याच्यासाठी कुमार तावरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी घेतलेली मेहनत आणि त्याच्यातून घेतलेलं उत्पादन याच्या संबंधीची माहिती आपण आज त्यांच्याकडून घेणार आहोत. निश्चितपणानं ही माहिती या तालुक्यातल्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक प्रकारची प्रेरणा देणारी. शेती म्हणजे केवळ धान्याचं उत्पादन किंवा ऊसाचं उत्पादन नव्हे, तर त्याच्यामध्ये संघर्ष केला, त्याच्यामध्ये कष्ट घेतले, त्याच्यामध्ये निसर्गाशी एक प्रकारचा संघर्ष उभा केला, तर अत्यंत चांगल्या प्रकारचं उत्पादन निघू शकतं आणि निर्यातक्षम उत्पन्न फलटण तालुक्यातून निघू शकतं. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून या तावऱ्यांच्या शेती फार्मकडे पाहिलं तर निश्चितपणानं ते अत्यंत प्रेरणादायी आहे, आणि त्याच्याचबरोबर शेतकऱ्यांनी केलेला संघर्ष कसा असतो आणि त्याच्यातून ते कशा पद्धतीचं उत्पादन घेऊ शकतात याच्यासंबंधीची माहिती मार्गदर्शन अन्य शेतकऱ्यांना निश्चितपणानं होणार आहे. आणि म्हणून आज त्यांच्या या द्राक्ष बागेमध्ये आपण कुमार तावरे आणि त्यांचे चिरंजीव रोहन तावरे यांच्याकडून निश्चितपणानं या क्षेत्राच्या डेव्हलपमेंट संबंधी, उत्पादनासंबंधी आणि निर्याती संबंधी माहिती घेणार आहोत. तावरे साहेब नमस्कार. निश्चितपणानं आपण जो संघर्ष करतात आणि त्याच्यातून जे उत्पादन आपण घेत आहे त्याच्यासंबंधी टप्प्याटप्प्यानं जी माहिती आहे, पहिल्यांदा हे क्षेत्र कसं डेव्हलप केलं, त्याच्यानंतर याच्यामध्ये गेल्या 7-8 वर्षामध्ये आपण उभी केलेली ही बाग, त्याच्यातून येत असलेलं उत्पादन, निसर्गाशी असलेला संघर्ष, हवामानातले बदल, पाण्याची उपलब्धता, वाहनाची उपलब्धता आणि निर्याती संबंधीचं एकूण मार्केटिंग, या सगळ्याची माहिती जर आपण टप्प्याटप्प्यानं दिली तर निश्चितपणानं तालुक्यातल्या शेतकऱ्यांना किंबहुना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक उत्तम प्रकारचं मार्गदर्शन त्याच्यातून लाभणार आहे, तेव्हा आपण त्यासंबंधीची माहिती द्यावी अशी विनंती आपल्याला करतो. सर्वात प्रथम आपण 1997 साली ही जमीन खरेदी केली तिचा, तर आमचे थोरले बुंदू आहेत सदाशिवराव तावरे, मी यांच्या म्हणजे मार्गदर्शनाखालीच हे सर्व झालेल्या गोष्टी आहेत. आणि त्यानंतर मग आम्ही इथं सुरुवातीला छोटंसं हे आहे आपल्या इथं विंचुर्णी शेततळ आहे, पाझर तलाव आहे, त्याच्या तिथे एक आपण विहीर काढून तिथून पाण्याची उपलब्धता करून तिथं जमीन डेव्हलप केली. सुरुवातीला आपण इथं डाळिंब उत्पादन घेत होतो, त्यानंतर पाण्याची कमतरता पडल्यानंतर आपण फलटणवरून म्हणजे बाणगंगेवरच्या कॅनलच्या कडेला तिथून लिफ्ट करून इथं पाणी आणलेलं आहे आपण 33,000 फुटावरून असं आहे. आणि इथं आपले शेततळे वगैरे आहेत, आणि त्यानंतर मग डाळिंबाला किडी म्हणजे रोग मररोग वगैरे ह्याच्यामुळं ह्या शेतीमध्ये डाळिंब्याला थोडीशी अडचण निर्माण झाल्या. मग आता काय क्रॉप घ्यायचं तर मग कमी पाण्यावरती चालणार मग आपण द्राक्ष या पिकाला प्राधान्य दिलं. आपण हे 2013 साली इथं एकदम एका वेळेस 20 एकर द्राक्ष लावलेले आहे आणि 5 वर्ष आपलं 100% एक्सपोर्ट झालेलं आहे. महिंद्रासारखी कंपनी आपली इथून माल नेतात असं आहे. आणि पाणी नियोजनासाठी वगैरे ऑटोमेशन वगैरे सगळं आपल्याकडं उपलब्ध आहे. हे सगळं करत असताना निश्चितपणानं आता 33,000 किलोमीटरवरून आपण पाणी आणलं, फुटवरनं 33,000 फुटावरून पाणी आणलं, आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी असलेली विजेची उपलब्धता, त्याच्यासाठी असलेलं साठवण किंवा नंतर पुढं ते पाणी साठवून त्या बागेला देत असताना जी काही त्याच्यामधली विजेची उपलब्धता आहे ती आपल्याला किती व्यवस्थितपणानं मिळते. विजेची उपलब्धतेची जास्त समस्या आली नाही, पण आमच्याकडे जनरेटर उपलब्ध आहेत समजा अडचण आली तर. आणि ह्याला म्हणजे ह्या क्रॉपला पाण्याची गरज असेल तेव्हा देणं गरजेचं आहे. सेन्सिटिव्ह क्रॉप आहे, थोडं सेन्सिटिव्ह क्रॉप आहे, हवामानातल्या बदलाशी संघर्ष करावा लागतोय. हो बरोबर. आणि त्या पार्श्वभूमीवर निघणारं उत्पादन, होणारा खर्च याचा मेळ बसतोय का? हा बसतोय निश्चित. आता हे आजकालचा शेतकरी हा सातत्यानं हे सांगत असतो की शेती परवडणारी नाहीये, त्या पार्श्वभूमीवर तुमचं नेमकं शेती हा व्यवसाय आम्ही शेती म्हणून बघत नाही, ती इंडस्ट्री आहे एक आपली, ह्या प्रकारे त्याच्याकडे पाहतो. आणि आमची सर्व जी शेती आहे ते म्हणजे फळवर्गीय आहे, द्राक्ष डाळिंब अशा प्रकारचे, मग अशामध्ये जर माल एक्सपोर्ट झाला आणि तो रेसिड्यू फ्री असेल तरच ते परवडते. आज रेसिड्यू फ्री माल देत असताना किंवा फळं देत असताना त्याचं मार्केटमधले दर आणि इतर क्षेत्रातून येणारे दर याच्यामधली जी तफावत आहे जवळपास 1.5-1.5 पटीची त्याच्यामध्ये भरपूर आहे. आता आणि मग त्याला ग्राहक मिळताना स्थानिक ग्राहक फारसा मिळत नाही,
आणि परदेशात पाठवायचं झालं तर त्याच्यामध्ये रिजेक्शनचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती आपण काय निर्णय घेता किंवा कशा पद्धतीनं ते टॅकल करता? आपण फ्रूट बनवतानाच म्हणजे जी झाडं समजा एखादं आता ही ब्लॅक वराटे आहे ह्याच्यावर जर आपल्याला 8 किलो माल पिकत असेल तर तेवढेच आपण बंचेस ठेवतो. आपलं 100% हार्वेस्टिंग होतं एक्सपोर्टसाठी आणि एक्सपोर्टचा विचार करूनच आम्ही रेसिडी फ्री करतो ह्याला असं आहे. आणि जर आपण लोकल मार्केटचा विचार केला तर हे फ्रूट आजच्या मार्केटला म्हणजे जर विचार केला आपण तर लोकल मध्ये घेणार नाही कोणी, घेणार नाही, कॉस्टली वाटते आणि म्हणून मग मार्केट त्याला लोकांना अजून लोकांना काय झाले म्हणजे त्याचं महत्व पटलेलं नाही अजून म्हणजे रेसिडी फ्रीचं वगैरे असं झालं विषय. नाही प्रामुख्यानं सातत्यानं परदेशी निर्यात होईलच असं काही सांगता येत नाही. आता जर समजा बाकीच्या अडचणी नसतील तर काही प्रॉब्लेम नाही येत असं 100% एक्सपोर्ट तो आपण इतरांना देतो आपण स्वतः काही निर्यात करत नाही. आणि मग समोरच्या कंपनीकडनं काय कोणत्या प्रकारचे अनुभव आले आता आपण महिंद्राचं वगैरे सांगितलं पण केवळ महिंद्रावर एकावर अवलंबून राहून चालतं का? एखाद्या वेळेला त्यांनी त्याच्याकडे आणखी एखाद्या शेतकऱ्याकडनं व्हरायटी दुसरी आली. आता आमचं कसं आहे ह्यांच्याशी अग्रीमेंटच आहे त्यांच्या क्वालिटीचं फ्रूट असेल तर ते नेतातच आणि नसेल तर अजून अदर कंपनीज आहेत तसं काही त्यांचं काही बंधन नाही तुम्ही देऊ नका. मग आपण जास्त पैशाला दुसऱ्याला देऊ शकतो पण ह्यांचे बेस्ट रेट आहेत आणि सर्व्हिस वगैरे चांगली आहे. नाही इतर ठिकाणचे जे अनुभव आहेत मी आतापर्यंत ज्यावेळा पाहिलं इतर शेतकऱ्यांशी ज्यावेळा बोलतो त्यावेळा ह्या ज्या निर्यातदार कंपन्या आहेत त्या सातत्यानं शेतकऱ्यांना मदत करतीलच अशी परिस्थिती नाही. आता तुमचा त्याच्यामधला अनुभव काय मला माहीत नाही पण मी जे पाहिलंय ते एक 2-4 आयटम घेणार पुन्हा दुसऱ्या वर्षामध्ये त्याला फटका देणार तिसऱ्या वर्षामध्ये त्याचा मालच चांगला नाही म्हणून रिजेक्ट झाले म्हणून सांगणार आणि त्याच्यामध्ये जे त्रास होतोय किंवा त्याच्यामध्ये जे आर्थिक अडचणी येते तसा काय अनुभव आपल्याला आलाय? तशा प्रकारचा मला अनुभव आला नाही कारण कसं झालं आपण फ्रुटच बनवतो आणि त्या क्वालिटीचं बनवलेलं आहे आणि ज्यावेळेस आपण व्यवहार करतो त्यावेळेस व्यवस्थित अग्रीमेंट करून व्यवहार केलेला असतो त्यामुळे त्यांना त्यात बदल करता येत नाही असा विषय. मग इथून पुढे ज्यावेळा आपण याच्यामध्ये आता वाढ करणार आहात किंवा उत्पादन आपण जे डेव्हलपमेंट सुरू आहे शेजारच्या क्षेत्राचे त्याच्यामध्ये द्राक्षच करायचा विचार आहे की आणखी दुसरं कुठलं पीक घ्यायचा विचार? सध्या तरी द्राक्षाचाच विचार चाललेला आहे कारण एकच क्रॉप मोठ्या प्रमाणात केल्यानंतर पाहण्यासाठी सोपं जातं जरा. आता साधारण तुमचं दरवर्षी किती एका हंगामामध्ये किती निर्यात होते? 200 टन एकूण उत्पादन किती आहे? 200 टन साधारण एक्सपोर्ट होतं. किती एकरामध्ये? 20 एकरमध्ये. आणि 20 एकरामध्ये 200 टन तर ते येणारा खर्च आणि हे सगळ्याच हे बसतंय का? बसतं ना निसर्गाची अडचण नाही आली ना तर मग नाही अडचण काय निसर्गाची अडचण आली तरच. निसर्गाची फारशी अडचण येतच नाही तुम्ही व्यवस्था जी केलेली आहे ते पाहिलं तुमची बागेची रचना पाहिली त्याच्यातलं अंतर पाहिलं हवा व्यवस्थित कशी पद्धतीनं पास होईल याची रचना पाहिली बरोबर तर निश्चितपणाने निसर्गाची अडचण यायची फारशी हे दिसत नाही पण नेमकेपणानं दरातली जी तफावत होते त्याला काय तुमचं जे अग्रीमेंट आहे ते फक्त माल उचलायचं अग्रीमेंट आहे अग्रीमेंट असेल दराचं अग्रीमेंट असल्यामुळे काय अडचण येणार नाही. आता एकूण याच्यासाठी आपण कोणत्या प्रकारची रचना केली म्हणजे पाण्याची व्यवस्था त्याला असणारा औषध फवारणीची व्यवस्था किंवा एकूण त्याची निगा याच्यासाठी कशा पद्धतीनं रचना केलेली? औषध फवारण्यासाठी पाणी आता तुम्ही निरा कॅनॉलच्या तिथं विहीर पाडून तिथून आणलंय फुटावरती पण इथं आणल्यानंतर त्याचं पुन्हा प्युरिफिकेशन किंवा अशी काही रचना केली का? इथं आता कसं आहे आपल्याकडं ऍटोमेशन सिस्टीम आहे तिथं पाण्याचा पीएच वगैरे बघूनच ते पीएच मेंटेन करून पाणी वगैरे दिलं जातं खत वगैरे तिथून रूम मधूनच दिलं असतात ते लिक्विड फर्टिलायझर कॉम्प्युटर सिस्टीम आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं रचना केल्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास नाही कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही आणि उत्पादनाची खात्री आपल्याला आहे दराची खात्री अग्रीमेंटमुळे आहे आणि म्हणून ही शेती फायदेशीर आहे बरोबर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये इतर जे शेतकरी आहेत की जे आज उत्पादन मिळालं तर त्याला दर मिळत नाही दर मिळाला तर पुन्हा ती मार्केटमध्ये कसं जाईल याची अडचण असते तर इतर शेतकऱ्यांना आपण याच्यातून काय मार्गदर्शन करावं? कसं आहे सुरुवातीपासूनच कुठल्या एखादं पीक करायचं तर त्याची सुरुवातीपासून सर्व नियोजन पाहिजे त्यांची म्हणजे त्या जमिनीत आपलं ते आपण निवड करण्यात ते क्रॉप येईल का त्याचं माती परीक्षण करून वगैरे सर्व गोष्टी हे करून किंवा आपल्या क्लायमेटमध्ये ते सूट होईल का हे सर्व विचार करून त्या शेतकऱ्यांनी त्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा आपल्याकडे भांडवल पुरेल का त्याला मुख्य अडचण तीच आहे. जर भांडवलाची जी मोठी अडचण आहे आणि ते भांडवल गुंतवणूक करताना जे करावं लागणारं धाडस आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. बरोबर एवढी मोठी गुंतवणूक करायची बँकेचं लोन घ्यायचं ते परत गेलं पाहिजे आणि ते परत जाताना असलेलं धाडस आपल्याला पिकाची खात्री आणि याच्या विषयीचा आत्मविश्वास
हा आपल्या शेतकऱ्यामध्ये कमी आहे. बरोबर. प्रामुख्याने जे तरुण मुलं आज बीएससी अग्री होऊन या क्षेत्रामध्ये येत आहेत त्यांच्यामध्ये बऱ्या प्रकारचा आत्मविश्वास आहे किंवा त्यांना खात्री आहे त्यांची एकूण आपण हे सगळं करू शकतो त्याची निश्चितपणानं त्यांना खात्री आहे. पण जे जुने शेतकरी जुन्या पिढीतले शेतकरी त्यांच्याकडे अजून हे दिसत नाही आणि मग त्यांच्यासाठी काय सांगा. सर्वात महत्वाचा शेती हा विषय आहे ना तो शिकलेल्या माणसाचा आहे आणि सध्या आपल्याकडे अशिक्षित माणसं शेती करतात. म्हणजे आता समजा हे आपले ग्रॅज्युएट होऊन वगैरे मुलं जेव्हा आहेत बीएससी वगैरे वगैरे होतात ते नोकरीच्या पाठीमागे न लागता त्यांनी शेती या व्यवसायाकडे इंडस्ट्री म्हणून व्यवसाय म्हणून बघितलं तर ते अडचण नाही. आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या फ्युचरसाठी त्या मुलांना ऍग्रीचे वगैरे कोर्स करून हे करून शिक्षण देऊन ते डेव्हलप केलं पाहिजे. मुख्यतः कसं आहे शेती हा सुशिक्षित किंवा शिकलेल्या माणसाचा जसा व्यवसाय तसा त्याला अनुभवाची जोड सुद्धा असली पाहिजे. आज तुमचं नवं तंत्रज्ञान आलंय नवी साधनं सुविधा किंवा नवीन टेक्निक त्याच्यामध्ये येते म्हणून तुम्हाला असं वाटतं की तो शिकलेला असला पाहिजे. पण पूर्वी हा देश हा कृषी प्रधान देश आहे. इथला शेतकरी हा अत्यंत चांगल्या प्रकारचं उत्पादन घेणारा शेतकरी मग ते ज्वारीचं उत्पादन असेल बाजरीचं असेल धान्याचं असेल कडधान्याचं असेल ऊसाचं असेल किंवा फळबागा सुद्धा याच्यापूर्वी आपल्याकडे तुम्ही जर पाहिलं तर प्रामुख्याने केळीच्या बागा अत्यंत मोठ्या प्रमाणावर पिकत होत्या. म्हणजे पूर्वीचा शेतकरी शिकलेला नव्हता तरी तो अनुभवी होता आणि त्या अनुभवातून तो करत होता. आज तुम्हाला नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे असं वाटतं की तो शिकलेला असला पाहिजे. तो तसा विषय नाहीये. कसं आहे ज्यावेळेस तुम्हाला यील्ड वाढवायचं आहे त्यावेळेस त्या क्रॉपची काय नीड आहे किंवा समजा जी काय अन्नद्रव्य आहेत ह्याचा अभ्यास नाहीये त्या लोकांच्याकडे. त्यांना मी अशिक्षित आहेत म्हणून नाहीये तो अनुभव हा वेगळा आला. आणि ही कुठलाही शेतकरी म्हणजे मला जर 7 वर्षाचा अनुभव असेल तर उद्याची अडचण मला वेगळीच आलेली असेल काहीतरी. अनुभव हा पाठीशी पाहिजेच पण शिक्षण कशासाठी पाहिजे तर त्याच्यातली आपल्याला झाडाशी बोलता आलं पाहिजे आणि त्याला जे अन्नद्रव्य म्हणजे आता कसं पानदेट तपासणे असते तर हे रिपोर्ट वाचू शकत नाही. म्हणजे अशिक्षित माणूस करू शकत नाही असा व्यवसाय नाही. पण तो ज्वारी बाजरी ऊस क्रॉप वेगळे आहे त्याला ठरलेला पॅटर्न आहे ह्याच्यात तसे विषय नाहीये. तुम्हाला जर रेसिपी फ्री करायचं असेल तर त्याला त्याचा अभ्यास पाहिजे सर्व गोष्टीचा त्यातली मॉलिक्युलची माहिती पाहिजे. थोडक्यात जसं मूल वाढवायचंय त्या पद्धतीनं प्रत्येक झाड हे वाढवलं शेती त्याला त्याचं एक वेळ आहे ना कॉम्प्युटर जोडणं सोपं आहे पण शेती करणं अवघड आहे. त्याचं कारण आहे असं की त्याचं ठरलेलं आहे कुठली वायर कुठं जोडायची ती. ह्याचं तसं नाही हे निसर्गाची सांगड घालून सर्व गोष्टी अत्यंत चांगल्या प्रकारची माहिती आपण दिलेली आहे. निश्चितपणानं या तालुक्यातल्या किंवा राज्यातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल. प्रामुख्यानं फळबागेचं जे क्षेत्र या तालुक्यामध्ये येत असलेल्या निळा देवघर आणि धोंबलकडीच्या पाण्यामुळे आपण वाढवायचा प्रयत्न करतो आहोत. आगामी काळामध्ये तालुका 100% बागायत होणार आहे आणि त्यावेळेला कोणत्या प्रकारचं उत्पादन घ्यावं कोणत्या प्रकारच्या फळबागा असल्या पाहिजेत त्याच्या संबंधीचं मार्गदर्शन निश्चितपणानं आपल्याकडून लाभते. पण त्याच्याचबरोबर हे केवळ निर्यात करण्यापेक्षा जर इथंच फळप्रक्रिया उद्योग आपण उभारू शकलो आणि त्याच्यातून या शेतीला निश्चितपणानं अधिक चांगल्या प्रकारचा आधार चांगल्या प्रकारचा दर आणि शेतकऱ्याला एक चांगल्या प्रकारचं उत्पन्नाचं साधन लाभेल असं आपण साधारणपणे वाचतो आहोत. त्याच्या संबंधी आपलं काय मत. फळ प्रक्रिया उद्योग कसं आहे की आता ही जी आपण जी व्हरायटी केलेली ही एक्सपोर्टसाठीच आहे. म्हणजे ह्याचा मार्केट म्हणजे फळ प्रक्रियाचा दर आणि हा एक्सपोर्टचा दर हा मॅच नाही करणार असा विषय नाही. फळ प्रक्रिया उद्योग उभारायचा हेतू काय की आज सगळेच लोक शेतीवरती मोठ्या प्रमाणावर वाढलेली लोकसंख्या जर आपण विचार केला तर जवळपास स्वातंत्र्यानंतरच्या 72 वर्षात आपण दरवर्षी 1 कोटीनं वाढतो आहोत. बरोबर. आणि मग त्या प्रमाणात जर आपण रोजगाराची निर्मिती नाही केली तर हे केवळ निर्यात करून आपल्याला भागणार नाही तेवढ्या मोजक्या शेतकऱ्यांचाच तो फायदा होईल. बरोबर. आणि म्हणून फळ प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी म्हणून कोणत्या प्रकारची शेती कोणत्या प्रकारचं उत्पादन आपल्याला घेतलं पाहिजे. नाही तर त्याच्यासाठी कसं मग त्याचे ग्रेप्स वेगळे आहेत ना. आपल्याला वाईनरीसाठी असेल तर ते हे टेबल ग्रेप मध्ये मोडतं आणि वाईनचे फ्रुटच वेगळे येते. केवळ द्राक्षच असं नाही अन्य प्रकारच्या कोणत्या फळबागा इथे घेता येतील. तुमचा हा विषय जरी वेगळा असला तरी आपण बीएससी अग्री आहात अनेक वर्ष शेती करतात शेतीचं नॉलेज आहे शेतीची निश्चितपणानं आपल्याला कुटुंबाची एक प्रकारची इतिहास आहे आणि त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नेमकं कोणत्या प्रकारचं फळ प्रक्रिया उद्योगासाठी पिकं घेतली पाहिजे. फळ प्रक्रिया आता सर्वच गोष्टीचे आपण करू शकतो. म्हणजे डाळिंब करू शकतो जसं की द्राक्ष आहे अजून तुमची पोपय किंवा टोमॅटो आहे मग कुठल्या प्रकारचं फळ प्रक्रिया करू शकतो आपण तशी काढत नाही. मी हा विषय का काढलाय सांगतो. जवळपास आपल्या तालुक्यामध्ये आज 150 एकरामध्ये डाळिंब आहे. जवळपास 300 एकरामध्ये इतर चिक्कू असेल किंवा हे असतील बाकीची फळं आहे. पण त्याच्यावरती फळ प्रक्रिया करणार म्हणून कोणीच पुढे येत नाही. काय झालंय प्रत्येकाला त्याचे दर मिळत नाहीत मार्केटमधनं रिजेक्ट होतंय परत येत आहे त्याचे दर पडतायत आणि तरी सुद्धा तो शेतकरी ते सहन करतोय.
फळ प्रक्रिया करणं सोपं आहे, पण त्याचं मार्केटिंगची आधी सुविधा पाहिजे, नंतर ती गोष्टी. त्याच्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? आज ज्या राज्य सरकार किंवा केंद्र सरकार सांगते की आम्ही आत्माच्या माध्यमातून काही कंपन्या उभा करतोय, केंद्र सरकार काही कंपन्या उभा करते, पण त्या कुठे यशस्वी होताना दिसत नाही. शेतकऱ्यांनी ग्रुप करून फार्म प्रोड्युसर कंपनी तयार केली पाहिजे, आणि मग त्यावेळेस या गोष्टी शक्य आहेत. माहीत ना, आपल्या तालुक्यात 29 फार्म प्रोड्युसर कंपनी, त्यांनी सध्या बहुतेक ते नावासाठीच काढलेले दिसते, त्याच्यावरती काय पुढे झालेलं नाही. त्या दृष्टीनं त्यांना नेमकं काय तुम्ही मार्गदर्शन करा? त्यांनी तेच की मग त्यांनी आता कंपन्या काढल्यात ना, मग ते पुढे त्याची वाटचाल चालू ठेवायला पाहिजे ना, मार्केटचा सर्व अभ्यास करून हे करून. आज जवळपास या 29 कंपन्यातल्या 8-10 कंपन्या ह्या फक्त दुसऱ्याचं प्रॉडक्ट घेऊन आपल्याला काही विकता येईल का याचाच प्रयत्न करतात. इथल्या शेती उत्पादनावर काय प्रक्रिया करावी, इथल्या शेती उत्पादनाला कुठं पुढे न्यावं, याच्यासाठी ते काही करताना दिसत नाही. आता नाशिकमध्ये सह्याद्री म्हणून आहे ना, सह्याद्री नाशिकमध्ये सह्याद्री आहे, किंवा आता बारामतीमध्ये शरद पवार साहेब काही मार्गदर्शन करतायत, पण ते जर पाहिलं तर तेवढी एक 8-10 कुटुंबाचाच तो फायदा होतोय, सगळ्या शेतकऱ्यांना बारामती तालुक्यात सुद्धा फायदा होताना दिसत नाही. तर त्या दृष्टीनं काय नेमकं केलं पाहिजे? बघा, आमचा शेतकऱ्यांचा ग्रुप करून आम्ही विचार करतोय, जशी कंपनी वगैरे काढायचं, फार्म प्रोड्युसर कंपनी चाललेला आहे विचार, विचार दिन आहे, एखाद्या वर्षात ती करतोय आम्ही विचार, किंवा आपली इथं कोल्ड स्टोरेज नाहीये साठवणीसाठी, त्याचा विचार करतोय आम्ही. कोल्ड स्टोरेजचा विचार केला पाहिजे, शेतीसाठी लागणारी जी खतं आहेत, मशागत करताना जो की ज्या काही यंत्रसामुग्री आहे, त्याची सुद्धा योग्य प्रकारची माहिती, योग्य प्रकारचं त्याला ते मिळतंय टेक्निक, असं कुठेच घडत नाही. त्याच्यासाठी नेमकं ह्या फार्म प्रोड्युसर कंपन्या किंवा प्रामुख्यानं शेती खात्याने मार्गदर्शन करायची आवश्यकता आहे. निश्चितपणानं त्याच्यामध्ये ते कमी पडतायत, आणि आपण पुढाकार घेतला तर या तालुक्यातला शेतकरी आगामी काळामध्ये ज्यावेळा तालुका 100% बागायत होणार आहे, त्यावेळा तो निश्चितपणानं सदन संपन्न आणि खऱ्या अर्थानं तालुका इतर राज्यातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करेल अशा प्रकारची धारणा मला तुमच्याशी बोलल्यानंतर झाली. निश्चितपणानं अत्यंत चांगल्या प्रकारची माहिती आपण दिली, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद, थँक्यू.